नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील इमारतीवरती रविवारी पहाटेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळीबार केला होता आणि या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गुजरातच्या भूजमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवघ्या 48 तासात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केलंय. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान दोन्ही आरोपींना मुंबईमध्ये आणलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, आतापर्यंतचे काय काय अपडेट या प्रकरणातले? या दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे. गुजरातमधील भूज या भागातून यांची अटक झालेली आहे. यांना दोघांनाही मुंबईत आणण्यात आलेलं आहे. सुसीड आपण जर पाहिलं त्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडला होता. यामध्ये नेमकं कोणत्या गॅंगचा हात आहे हे अद्याप स्पष्ट होत नव्हतं. लॉरेन्स बिश्नोई गँगनं हा प्रकार केला असावा अशी शक्यता होती. याचबरोबर अनमोल बिश्नोई यांच्या नावाने एका सोशल मीडियावरती सलमान खानच्या घराबाहेर केलेली फायरिंग जी आहे त्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली होती. पण ते अकाउंट अनमोल बिश्नोईचं आहे का इथपासून सुरुवात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या दोघांची अटक होणं ही फार मोठी घटना आहे. कारण का ह्या दोघांना कोणी पैसे दिले होते, कुठून हे आले होते, कशा रीतीने यांनी हत्यार आणली आणि त्या सर्वांच्या घराबाहेर फायरिंग करण्यासाठी यांना कोणी सांगितलं, असे अनेक गोष्टी आहेत आणि अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं आता थोड्या वेळात स्पष्ट होती. या संपूर्ण प्रकरणी मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आज पत्रकार परिषद घेऊन आणखी खुलासा करतील. बरं अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर गुजरातच्या भूजमधून या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आणि त्यांना आता मुंबईमध्ये आणलं जाईल, ज्यांनी सलमान खानच्या घरावरती गोळीबार केलेला होता. आणि पोलिसांनी खरं तर तपासाची चक्र अतिशय वेगवान पद्धतीनं फिरवत त्यांचा पाठलाग करत त्यांचा माग काढत गुजरातच्या भूजमधून या दोघांना अटक केले. त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे. मात्र बिश्नोई गँगशी यांचा संबंध आहे का याचा देखील आता तपास केला जाईल. वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली. ती म्हणजे या प्रकरणी तीन संशयितांना पनवेलमधून ताब्यात घेण्यात आले. हे तिघे जण पनवेलमधल्या हरिग्राम गावातल्या एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. हरिग्राममधील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये ते वास्तव्याला होते. दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये तीन संशयितांना पनवेलमधून ताब्यात घेण्यात आलंय. राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये याच घरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि हे संशयित म्हणून तिघे जण ताब्यात आहेत. तर सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी सलमान खानचा भाऊ अरबाज खान यांना सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. गोळीबाराची घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. या धक्कादायक घटनेनं आमचं कुटुंब हादरलंय. सलीम खान कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं या घटनेबाबत मीडियासमोर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. या घटनेच्या तपासात कुटुंबीय पोलिसांना सहकार्य करत असल्याचा उल्लेख अरबाज खाननं केलाय. आमचा मुंबई पोलिसांवरती विश्वास असून आमच्या कुटुंबाचं रक्षण आणि सुरक्षिततेसाठी ते त्यांच्या क्षमतेनुसार सर्व काही करतील असं अरबाज खाननं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षानं रणनीती आखली आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबई भाजपकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. मुंबई भाजपच्या विविध आघाड्यांची एक बैठक तसंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांसह मुंबईतल्या लोकप्रतिनिधी या बैठकीला हजर राहणार आहेत. लोकसभेच्या अनुषंगानं संघटनेच्या कामांचा आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी दोन स्वतंत्र बैठका भाजपच्या होणार आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडे. मुंबईमध्ये भाजपच्या विविध आघाड्यांच्या बैठका कधी कशा नेमक्या काय स्वरूपात असणार आहेत? तुषार, श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर मुंबई ही भाजपासाठी सर्वात महत्वपूर्ण जागा आहे. त्यामुळे मुंबईतल्या सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपा सगळ्या प्रकारचे प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये हा 11 कमी होऊ नये याची संपूर्ण खबरदारी भाजप घेताना पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईतल्या 6 जागांमध्ये भाजपाचं लक्ष आहे. किंबहुना कुठेही भाजपा कमी पडेल यासाठी
सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्या दृष्टीकोनातून काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बरं तुषार, धन्यवाद या माहितीसाठी. आणि ज्या ज्या आघाड्यांच्या बैठका भाजपच्या होतील त्याकडे सुद्धा लक्ष ठेवून राहाल. आता पुढची बातमी, महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा काही संपण्याची चिन्ह नाहीत आणि या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील काय भूमिका घेतात याची उत्सुकता होती आणि अखेर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरती स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बैठक घेत आपला विशाल पाटलांना पाठिंबा असल्याचं सांगत बंडखोरीला पाठबळ दिलं, तर उद्धव ठाकरेंनी मात्र या प्रकारावरती नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी काँग्रेस नेत्यांची असल्याचे खडेबोल सुनावले. तर एकास एक लढत झाल्यास त्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल, मात्र अशा प्रकारच्या बंडखोरीमुळे फटका बसेल असं राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचं एकमत त्याच्या नावावर होत असताना मात्र वरिष्ठ पातळीवरून कुरघोड्या करून आम्हाला या पक्षाच्या तिकिटापासून वंचित ठेवण्याचं काम या जिल्ह्यातले काही नेते करत आहेत, त्यांना योग्यरित्या लोकांनी उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे. प्रत्येक पक्षाचं नेतृत्व हे खंबीर असायला लागतं आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो, जेव्हा आपण युती करतो, तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत कराव्या लागतात. एकास एक झालं तर बहुतेक सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होतोय. सांगलीला देखील असं व्हायला पाहिजे असं आजही माझं मत आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज रांगे पाटील यांचे समर्थक अमोल खुणे यांच्यावरती 4 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेवराईतून आपल्या धानोरा गावी जात असताना रस्त्यामध्ये दबा धरून बसलेल्या 4 जणांनी अमोल खुणे यांच्यावरती अचानक दगडफेक केली आणि या दगडफेकीत अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर मार लागलाय. माझ्यावर 4-5 लोकांनी हल्ला केला आणि टाईम असं 7:15 हिशोबाचा टाईम असं मी अंतरवाडीला गेलो आणि आज एकटाच होतो, गावाकडे चाललो होतो तो एकटाच होतो. इथं मागे माझ्या सगळे असतात माझे सहकारी मित्र, तर आज पुलिस नव्हतो माझ्यासोबत. किती लोक होते? 4-5 लोक होते बघा ते. आणि इथून पुढं तर मला असं वाटतं की मला कुठेतरी संरक्षणाची गरज आहे, इथून पुढं असे हल्ले होतील माझ्यावर. राज्यामध्ये एकनाथ शिंदेचं सरकार असताना शिवसेना राजस्थानात सुद्धा वाढली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे राजस्थानामध्ये 2 आमदार झालेत. बसपाचे आमदार जसवंत सिंह आणि मनोजकुमार राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईतील एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेवरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेहमी आरोप करतात की भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, मात्र त्यांच्या आरोपांवर साकोलीतल्या जाहीर सभेत अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे शिवसेना फुटली असं म्हणत शहांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, तर मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली असं अमित शहांनी पवारांना टोला लगावला. यावरती आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा थेट अमित शहांवरती हल्लाबोल केला आणि अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला असं खोचक प्रत्युत्तर ठाकरेंनी अमित शहांना दिलं, त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे को देख रहा हूं, वो कह रहे मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने, शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली. मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने, हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी, उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी. और आज देखिए साहब, यहां के ही नेता महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष बने, कांग्रेस का क्या हाल हुआ? आधी शिवसेना और आधी एनसीपी ने
पूरी काँग्रेस को आधी करने का काम कर दिया। अमित शाह ने मला सांगितलं की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे, त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम त्यांनी दाखवलेलं नाही, पण आता अमित शहाचं नेमकं पक्षाचं स्थान काय, त्याच्याकडे अध्यक्ष वेगळे, अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकेल। तर उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरती केलेल्या या टीकेनंतर आता भाजपचे नेते श्रीकांत भारतीय यांनी ठाकरेंवरती निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी खेळाडूंचा अवमान केल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेंवरती टीकास्त्र सोडलं। उद्धव साहेब, तुम्ही म्हणालात की अमित भाईंच्या पुत्रप्रेमामुळे क्रिकेटचा शेवटचा सामना हरला। उद्धव साहेब, आयुष्यात कधी खेळल्यात तुम्ही? अहो, तुम्ही क्रिकेट खेळणाऱ्या माझ्या भारतातल्या खेळाडूंच्या देशप्रेमाचा अपमान केलाय, तुम्ही क्रिकेटचा अपमान केलाय, तुम्ही भारताच्या खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचा अपमान केलाय। तुम्हाला खेळाडूंचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला नाही। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा प्लॅन देशवासियांसमोर मांडलाय। 2047 भारत विकसित भारत होणारच असून त्याचा प्लॅन आमच्याकडे तयार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं या मुलाखतीत। तर राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही असं ठणकावून सांगत मोदींनी विरोधकांच्या टीकेचा खोचक शब्दात समाचार घेतला। वोट बँकेच्या अपरिहार्यतेमुळे काँग्रेसनं राम मंदिर लोकार्पणाचं आमंत्रण धुडकावलं अशी जोरदार टीका मोदींनी केली। आणि या दरम्यान परिवारवादाच्या मुद्द्यावरून सुद्धा काँग्रेसवरती मोदींनी हल्लाबोल केला। काँग्रेसला भारत देश कधी कळलाच नाही, त्यांनी फक्त मतांचं राजकारण केलं अशी घणाघाती टीका मोदींनी केली। तर भारताला तुकड्यांमध्ये पाहणं हे भारताविषयीचं अज्ञान असल्याचा टोला त्यांनी लगावला। ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या सर्वात मोठ्या मुलाखतीत मोदींनी सर्वच मुद्द्यांवरती भाष्य केलं। ऐसे लोग हैं राम मंदिर कर रहे हैं, तुम्हें मार देंगे, ऐसा करके वोट बैंक बनाने का एक तरीका था। अब हुआ क्या, राम मंदिर बन गया, तो उनके हाथ से वो मुद्दा ही चला गया। इलेक्टोरल बॉन्ड न होते तो किस व्यवस्था में ताकत है वो ढूंढ के निकालते कि पैसा कहाँ से आया और कहाँ गया। ये तो इलेक्टोरल बॉन्ड की सक्सेस स्टोरी है कि इलेक्टोरल बॉन्ड थे तो आपको ट्रेल मिल रहा है मनी का कि किस कंपनी ने दिया, कैसे दिया, कहाँ दिया। अब उसमें अच्छा हुआ बुरा हुआ वो विवाद का विषय हो सकता है, इसकी चर्चा हो। मुझे जो चिंता है वो मैं ये कभी नहीं कहता हूँ निर्णय में कोई कमी नहीं होती है, निर्णय तो चर्चा कर सीखते हैं सुधारते हैं, इसमें भी सुधार के लिए बहुत संभावना है। लेकिन आज हम पूरी तरह कालाधन की तरफ देश को धकेल दिया है और इसलिए मैं कहता हूँ सब लोग पछताएंगे, जब बाद में ईमानदारी से सोचेंगे सब लोग पछताएंगे। ED वगैरह का आप देखेंगे या इलेक्शन कमीशन, अपने एक कहावत है, नाच न जाने आंगन टेढ़ा, और इसलिए कभी EVM का बहाना निकालेंगे, कभी मूलतः पराजय के लिए वो कुछ रीजनिंग अभी से सेट करने में लगे हैं ताकि पराजय उनके खाते में न चढ़ जाए। हमें देश में से भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई लड़नी चाहिए, पूरी ताकत से लड़नी चाहिए, और ये मेरा व्यक्तिगत रूप से मेरा ये कन्विक्शन बना हुआ है। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये आता आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंवरती गंभीर आरोप केले आहेत आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनवरती आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप राऊतांनी केलाय। तर श्रीकांत शिंदेंनी राऊतांचे हे आरोप फेटाळून लावलेत। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आता महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आले। श्रीकांत शिंदे यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। त्यासाठी राऊतांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचं म्हटलंय।
राऊतांनी सोशल मीडियावर ते पत्र शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यात देखील सुरू आहे. त्या खेळाचे सूत्रधार आहेत मिंधे सरकारचे बाळराजे. सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशेब द्यायला तयार नाहीत. पैसे देणारे कोण आहेत असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. म्हणजे हे कोट्यवधी रुपयांचा हा खर्च, याचा सरळ अर्थ हा कोट्यवधी रुपये खर्च झालेले या फाउंडेशनतर्फे. हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत. हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत, बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून हे पैसे गोळा करतात. श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून विविध उपक्रम चालवले जातात. गरजूंना रोख स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. भव्य मंडप, देखावे, रोषणाई आणि कलाकारांचे संच ज्यांच्या मेहनतीला कोट्यवधींचा खर्च आहे त्यांना विदाग्या कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या त्याबाबत धर्मदाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा. ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय ते तपासणं गरजेचं आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत का असा सवाल या पत्रात करण्यात आलाय. यातले अनेक कलाकार हे कोट्यवधी लाखो रुपये घेत असतात, त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिले तुम्ही, ते कोणी दिले, हा काळा पैसा आहे का, हा कोणाकडून लुटला, जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल. श्रीकांत शिंदे फाउंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विशेष कक्ष उघडण्यात आलाय. त्या माध्यमातून बिल्डर आणि ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत 500 कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत असा आरोप राऊतांनी या पत्रात केलाय. तर श्रीकांत शिंदेनी राऊतांच्या आरोपांचं खंडन केलंय. त्या आरटीआयच्या अधिकारामध्ये जे आहे हे सामान्यातील सामान्य व्यक्ती, कोणाकडून पैसे आलेले, कोण किती पैसे आहेत अकाउंटमध्ये, कोणाच्या नावाने आलेले, हे सगळं कळतं. मला वाटतं अकलेचे तारे तोडण्यापेक्षा जर कॉमन सेन्स असता तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी पहिल्या केल्या असत्या आणि मग मीडियाला दिलं असतं ते किंवा पंतप्रधानांना दिलं असतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं आता काही राहिलेलं नाही आणि त्याच्यासाठी हे जे बिनबुडाचे आरोप जे आहे त्या या ठिकाणी करण्याचं काम ह्यांच्याकडून चालू असतं. श्रीकांत शिंदेनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. तसंच राऊतांना पत्राचाळ प्रकरणाची आठवण करून दिली आहे. पत्राचाळचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले तेच पत्र लिहित आहेत. त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी, ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले. इलेक्टोरल बॉन्डवरून लोकसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राऊतांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी श्रीकांत शिंदे चॅरिटेबल फाऊंडेशनवरती आरोप करतायत. दरम्यान संजय राऊत मित्र परिवाराच्या खात्यात कोविड खिचडी घोटाळा, कोविड ऑक्सिजन प्लांट घोटाळा, एसआरए पत्राचाळ घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागेल असं म्हणत किरीट सोमय यांनी राऊतांवरती निशाणा साधला. संजय राऊत विशेष डायव्हर्ट करण्यासाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा हिशोब मागतात. संजय राऊत मित्र परिवारच्या खात्यात कोविड खिचडी घोटाळा, कोविड हॉस्पिटल घोटाळा, कोविड ऑक्सिजन प्लांट घोटाळा, वाईन घोटाळा, इतर पत्राचाळ घोटाळ्याचे 12 कोटीहून अधिक रुपये संजय राऊतच्या पत्नीचा, पुत्रीचा, भावाचा, पार्टनरचा खात्यात गेले आहेत. हिशोब तर द्यावाच लागणार. आणि बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.